रवींद्र वस्त्र निकेतनच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये दिवाळी निमित्त असंख्य व्हरायटींसह भरघोस डिस्काउंट, सोबतच 2499 च्या खरेदीवर बाजार बॅग मोफत। आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर, तीच सेवा आणि 51% भरघोस डिस्काउंट। आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या। आमच्या शाखा आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवटे म्हंकाळ, कडेगाव, आटपाडी, खणापूर, शिरोळ, तासगाव, सावळत, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, म्हैसाळ, भिवघाट, संख, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। स्वराज्य मराठी न्यूज, आपल्या हक्काचं व्यासपीठ। डॉक्टर रवींद्र आरळी यांची भारत सरकारच्या केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या महामंडळावर संचालकपदी नियुक्ती झाली आहे। राष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्यातील ते पहिलेच संचालक ठरले आहेत। त्यांच्या नियुक्तीमुळे डॉक्टर रवींद्र आरळी यांच्यावर अभिनंदनांचा वर्षाव होत आहे। डॉक्टर रवींद्र आरळी हे प्रदेश भाजपा वैद्यकीय आघाडी सेलचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत। भारत सरकार केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालय अंतर्गत सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या केंद्रीय संचालकपदी जत येथील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर रवींद्र आरळी यांची स्वतंत्र कार्यभार असलेल्या संचालक पदावर 3 वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री अवजड उद्योग डॉक्टर महेंद्रनाथ पांडे, नितीन गडकरी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील यांनी डॉक्टर रवींद्र आरळी यांना राष्ट्रीय स्तरावर कामाची संधी दिली आहे। पंतप्रधान कार्यालयातून डॉक्टर रवींद्र आरळी यांची ही अभिनंदनीय नियुक्ती करण्यात आल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। राष्ट्रीय स्तरावर झालेल्या या नियुक्तीमुळे सांगली जिल्ह्यातील भाजपला उभारी मिळाली आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी उपसंपादक पांडुरंग कोळी, जत। केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत येणारे सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या अशासकीय स्वतंत्र कारभार असलेल्या संचालकपदी माझी निवड करण्यात आली आहे। नुकतीच ही माहिती पंतप्रधानांच्या कार्यालयातून मिळाली। याबद्दल मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, केंद्रीय भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा साहेब, गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री माननीय अमितजी शहासाहेब, त्याचबरोबर अवजड उद्योग मंत्रालयाचे मंत्री महेंद्रनाथ पांडे साहेब आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय चंद्रकांतदादा पाटील साहेब आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे सिनियर सर्व अधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्यानंच हे मला पद मिळालेलं आहे। म्हणून मी पहिल्यांदा या सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो आणि या संचालक पदाचा उपयोग ग्रामीण भागातील, त्याचबरोबर गरजू लोकांची मदत करण्यात आणि या सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचा कारभार स्वच्छ आणि नेटका कसा होईल हे बघण्यासाठी मी प्रयत्नशील राहील